बाबा ऐका ना, आता मला नौकरी नाही करायची। काय काय बोलला तू? नौकरी नाही करायची? मग काय शेती करायची का? अरे एवढ्या मोठ्या कंपनीत एवढ्या चांगल्या पगाराची नोकरी आणि ती सोडून शेती? हो हो, आता माझं ठरलंय, मला शेतीच करायची। काय हे बघ, तुला मी शेवटचं सांगतोय, पस्तावशी ना, नंतर पुन्हा मला काय बोलतो। नमस्कार 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 बच्चू शेठ, या या या। काय म्हणताय, सकाळी सकाळी अशा बद्दल बोलणं चाललंय? हो बघा ना बच्चू शेठ, बोलू नको तर काय करू? पोरगा म्हणतोय शेती करायची आहे, आता मला सांगा तुम्ही, त्याला शेती करण्यासाठी आपण कसं शिकवलंय का? हो त्यात काय माहित आहे, करेल की तुमच्या हाताखाली शेती? अहो बच्चू शेठ, पण तुम्हाला तर माहितीच आहे ना शेतकऱ्यांचं आयुष्य कसं असतं ते। हो, तुमचं याच प्रश्नाचं उत्तर मी घेऊन आलोय। येवला तालुक्यातील पहिलं असं कृषी प्रदर्शन म्हणजेच येवला कृषी प्रदर्शन 2024, ज्यामध्ये शेतकऱ्याच्या समृद्धीचा विचार घेऊन अनेक तज्ञांचं बहुमूल्य असं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे। सोबतच 70 अधिक स्टॉल्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये नवनवीन कंपन्या, अवजार, पशुखाद्य, नर्सरी, सोबतच कीटकनाशक, फवारणी यांच्यासह ट्रॅक्टरचे 15 अधिक स्टॉल्स आपल्याला एकाच छताखाली पाहायला मिळणार आहेत। चला तर मग एक पाऊल प्रगत शेतीच्या दिशेने टाकूयात, आलेल्या संधीचं स्वागत करूयात। दिनांक 18, 19 आणि 20 ऑक्टोबर 2024 सकाळी 10:00 वाजता, ठिकाण असरा लॉन्स तहसील कार्यालयाजवळ, कोपरगाव रोड, येवला।